सदरक्षनाय कलनिग्रनाय हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या मंद्रूप पोलीस ठाण्याचे आणखीन रूपडे पालटून कामकाजात जास्तीत जास्त सुधारणा घडवून तसेच आगामी काळात काही उपक्रम राबवून मंद्रूप पोलीस ठाण्याला आणखीन स्मार्ट आणि हायटेक बनवण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन मंद्रूपचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी केले. नुकतेच मंद्रूपचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी थेटे यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते काय म्हणाले ते पाहूयात. मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन कार्यभार घेऊन मला जवळपास 3 आठवड्याचे कालावधी झाले आहे. या 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये एकंदरीत सर्व परिसर परिस्थितीची पाहणी केली असता असे दिसून येते की पोलीस ठाण्याची जी इमारत आहे प्रशासन जे चालतं बऱ्यापैकी या पूर्वी जे अधिकारी होते त्यांनी बऱ्यापैकी इथे काम केले असते. त्यामध्ये बऱ्यापैकी ती इमारत सुसज्ज आहे. कमतरता येतो ती पोलीस लाईनची आहे. पोलीस लाईनचा प्रस्ताव पोलीस ठाण्याकडून गेलेला आहे. त्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा करायचा आहे. तसेच नागरिकांसाठी काही संवाद कक्षासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था करता येते का त्याचीही आपल्याला पाहणी करायची आहे. येथील अनेक गावामध्ये जे काही इथले भांडणाचे स्वरूप आहे मूळ भांडणाचे स्वरूप आहे तर शेतीची भांडणं नाहीत, बांधाची भांडणं नाहीत, वाटणीची भांडणं आहेत. तर हे जे काही किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी आहेत या गावपातळीवर सोडून तिथली जी तंटामुक्ती समिती आहे तिथील पोलीस पाटील आहे पोलिसांच्या सहकार्यानं कशा पद्धतीनं ते गावपातळीवर सोडतील यावर आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तसेच आधुनिक पोलीस स्टेशन कशा पद्धतीनं करता येईल जेणेकरून आपल्या स्मार्ट पोलीस स्टेशनमध्ये मंद्रूप पोलिसांचे गणना व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज आपल्याला मंद्रूप पोलीस स्टेशन येथे करायचं आहे. गुन्ह्याचं पाहता तर जास्तीत जास्त गुन्ह्याचे दोषारोप आहे. जोपर्यंत आपण दोषारोप मान्य न्यायाला सादर करत नाही तोपर्यंत फिर्यादीला किंवा तक्रारला न्याय मिळत नाही. तरी जास्तीत जास्त गुन्ह्याचे त्यातल्या त्यात स्त्रीविषयक असो अनुसूचित जातीचं मध्ये अत्याचारविषयकचे गुन्हे असो यांचे जे दोषारोपत्र आहे ते मुदतीत मान्य न्यायालयात सादर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न आहे. एकंदरीत अशा पद्धतीने पोलीस स्टेशनचं कारभार आहे किंवा कामकाज आहे अशा पद्धतीने चालवण्याचा माझा संकल्प आहे. म्हणजे पोलीस ठाणे हे सीमावर्ती कर्नाटक सीमावर्ती भागात असल्या कारणाने कुठलीही अप्रिय घटना घडू नये या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखण्याचा प्रयत्न राहील. तसेच सीमावर्ती परिसरात असल्या कारणाने अनेक अवैध बाबीचे नियंत्रण करण्याकरिता त्या दृष्टीने प्रयत्न राहील. भराडिया सारीज म्हणजे सोलापुरातील साड्या आणि लग्नबस्त्यांचे माहेर घर. स्मार्ट सिटीतील भव्य होलसेल आणि वातानुकूलित शोरूम म्हणजेच भराडिया सारीज. भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या आणि डिझायनर शालूचे प्रमुख व होलसेल विक्रेते. आमच्या इथे फॅन्सी साड्या, डिझायनर सिल्क, शालू, पैठणी, फॅन्सी इरकली, कॉटन साड्या, होलसेल डिझायनर शालू, सिल्क साड्या, डिझायनर घागरा आणि लाचा इत्यादी विविध व्हरायटीजमध्ये उपलब्ध. इतकेच नाही तर फॅन्सी ड्रेस मटेरियल, सुटिंग आणि शर्टिंगसाठी खास आणि वेगळे दालन. तसेच नववधूंकरिता डिझायनर शालू, सिल्क, कांजीवरम साड्या अनेकविध रंगामध्ये आणि डिझाईनमध्ये उपलब्ध फक्त भराडिया साडी सेंटरमध्येच. आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स, दुकानदार, घरगुती व्यावसायिक आणि आमच्या असंख्य ग्राहकांचे. चला तर मग यंदाचं लग्न सराई महोत्सव साजरी करूया भराडिया सारी संगे. सर्व प्रकारच्या व्हरायटीज आणि विविध रंगी साड्यांसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 234 पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 0217 27 42 261 आणि 94 23 06 67 65.